हॅलो एव्हरीवन, होपसो तुम्ही सगळं बरे आहात. आज मी आली आहे एक नवीन व्हिडिओ घेऊन. या व्हिडिओमध्ये आपण गोल्ड मिनीच्या मार्केट प्रेडिक्शनची टेक्निकल अनालिसिस करू आणि याचं सपोर्ट आणि रेझिस्टन्सबद्दलही डिस्कस करू. तर चला आपण या व्हिडिओला स्टार्ट करू. आपण इथे आलो त्यांच्या त्यांच्या होम पेजवर. त्याला जर आपण थोडं स्क्रोल करत गेल्या तर आपल्याला दिसेल इन्स्टॉटेड एफएनओस ऑप्शन, त्यावर टॅप करायचं. यावर टॅप केला की आपण आलो आहोत इन्स्टॉटेडच्या प्लॅटफॉर्मवर. इथे आपण एकच क्लिकवर निफ्टी व बँक निफ्टीचे चार्ट अनालिसिस करू शकतो. वेगवेगळ्या कॅन्डल्स व इंडिकेटर्सला अप्लाय करू शकतो, टाइम फ्रेम चेंज करू शकतो, ऑप्शन चेन अनालिसिस करू शकतो आणि एकच क्लिकवर बाय कॉल व बाय पुट करू शकतो. इथे आपल्याला टॉप राईट कॉर्नरला प्रॉफिट अँड लॉस दिसत आहे, यावर टॅप केला की आपण इथे आपला प्रॉफिट अँड लॉस बघू शकतो. आणि आपल्याला टॉप लेफ्ट कॉर्नरला प्लस एक आयकॉन दिसत आहे, यावर टॅप केला तर आपण इथे कोणत्याही स्टॉकला सर्च करू शकतो. तर मी इथे सर्च करते गोल्ड मिनी. इथे आला गोल्ड मिनी, यावर टॅप करायचं. यावर टॅप केलं की आपल्या समोर गोल्ड मिनीचा चार्ट ओपन झाला आहे. या चार्टमध्ये जर आपण बघू तर आपल्याला मार्केटमध्ये खूप अप्स अँड डाऊन दिसत आहे. आणि जर आपण याचा लास्ट क्लोज बघू तर तो आहे 60,100 रुपीजचा. तर गोल्ड मिनीची ऑप्शनचे अनालिसिस बघण्यासाठी आपण परत जाऊ होम पेजवर आणि सर्चवर टॅप करू. इथे आपल्याला सर्च करायची गोल्ड मिनी, मला सर्च बारमध्ये दिसत आहे, मी यावर टॅप करते. यावर टॅप केलं की आपल्या समोर गोल्ड मिनीचा चार्ट ओपन झाला आहे. या चार्टमध्ये जर आपण बघू तर इथे आपण इथे याची ऑप्शनचे अनालिसिस करू शकतो, चार्ट बघू शकतो आणि स्टॉक डिटेल्स बघू शकतो. तर आपल्याला याची स्टॉक डिटेल्स बघायची, त्यासाठी आपण टॅप करू स्टॉक डिटेल्स ऑप्शनवर. यावर टॅप करताच आपल्या समोर गोल्ड मिनीच्या ओव्हरव्ह्यूचं पेज आला आहे. आपल्याला याची टेक्निकल अनालिसिस करायची आहे, त्यासाठी आपण टॅप करू टेक्निकलवर. यावर टॅप करताच आपल्या समोर गोल्ड मिनीचा असा एक पेज आला आहे जिथे आपण वेगवेगळा टाइम फ्रेम सेट करू शकतो. मी इथे वनाचा टाइम फ्रेम सेट केला आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने टाइम फ्रेम चेंज करू शकता. तर या वनाचा टाइम फ्रेममध्ये गोल्ड मिनीची रेझिस्टन्स आणि सपोर्ट बघण्यासाठी आपण टॅप करू रेझिस्टन्स आणि सपोर्ट ऑप्शनवर. यावर टॅप केला की आपल्या समोर गोल्ड मिनीचे तीन सपोर्ट आणि तीन रेझिस्टन्स आले आहेत. त्याचा पहिला सपोर्ट आहे 59,435.33, दुसरा आहे 59,050.67, तिसरा आहे 58,113.67. जर आपण याचा रेझिस्टन्स बघू तर याचा पहिला रेझिस्टन्स आहे 60,372.33, दुसरा आहे 60,924.67 आणि तिसरा आहे 61,861.67. तर हा सपोर्ट आणि रेझिस्टन्स तुम्ही ट्यूजडे मार्केटमध्ये यूज करू शकता. आता जर आपण आपल्याला या गोल्ड मिनीची समरी बघायची आहे तर त्यासाठी आपण टॅप करू समरी ऑप्शनवर. यावर टॅप केला की आपण इथे बघू शकतो की इथे बुलिशला 18 वोट्स मिळाले आहेत, न्यूट्रलला 7 आणि बॅरिशला 2 वोट्स मिळाले आहेत. तर हा होता आजचा व्हिडिओ ज्यामध्ये आपण गोल्ड मिनीची टेक्निकल अनालिसिस केली. आणि हे सगळे अनालिसिस तुम्ही ट्यूजडे मार्केटमध्ये यूज करू शकता. तर आता चला आपण परत जाऊ एंजल वनच्या होम पेजवर. इथे तुमची जर्नी एंजल वनसोबत स्टार्ट करण्यासाठी सिम्पली टॅप करा या अकाउंट ऑप्शनवर आणि तुम्ही इथे ॲड फंड्सही करू शकता. ही हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.